नमस्कार निलिमाज मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण सुरमई फिश फ्राय कसा करायचा हे पाहणार आहोत यासाठी या ठिकाणी या मी सुरमई फिश आणलेले आहेत याचे मोठे काप आहेत दिसायला पण छान वाटतात ते मोठा फिश मिळाला म्हणून मोठे काप घेता आले त्याचे आता हा फिश मॅरिनेट करण्यासाठी आपण ठेवणार आहोत मॅरिनेट करण्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये एक चमच्याभर आलं लसूण पेस्ट या ठिकाणी घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट एक चमच्याभर घेतलेली आहे त्यानंतर आपण घेणार आहोत त्यामध्ये एका लिंबाचा रस पूर्ण एक लिंबाचा वापर केलेला आहे या ठिकाणी पूर्ण एक लिंबाचा रस घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे ही मिरची पावडर थोडीशी थोडीच तिखट आहे कमी तिखट आहे त्यामुळे मी एक मोठा चमच्यावरती घेतलेली आहे त्यानंतर एक चमच्या भर धणे पावडर या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला या ठिकाणी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घ्यायची आहे अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर त्यामध्ये आपण घेणार आहोत चवीपुरतं मीठ हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हे त्या फिशला लावून घेणार आहोत या पद्धतीने हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या फिशला ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित एकसारखं पसरवून लावायचं आहे हे मिश्रण मी बाऊलमध्येच मिक्स करून घेते कारण बाऊलमध्ये मिक्स केल्यावरती ते व्यवस्थित मिक्स होतं डायरेक्ट जर का तुम्ही ते माशांवरती टाकलं तर काही ठिकाणी त्याची टेस्ट बदलते लिंबाचा लिंबू मीठ तिखट असं एकसारखं त्याला मिक्स होत नाही म्हणून बाउलमध्ये ते मिक्स करून घ्यायचं आणि मगच ते माशांना लावून घ्यायचं या पद्धतीने आपण ते दोन्हीही बाजूनी लावून घ्यायचं आहे एक बाजू लावून झालेली आहे आता मी दुसरी बाजू तुम्हाला लावून दाखवते एकसारख्या हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी व्यवस्थित लावून घेते या पद्धतीने आपल्या दोन्हीही बाजूनी हा मसाला लावून झालेला आहे आणि आता आपण हा फिश पंधरा मिनटांसाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत पंधरा ते वीस मिनटं हा मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचा आहे आता पंधरा ते वीस मिनटं होऊन गेलेले आहेत आणि आता आपण हा फिश फ्राय करण्यासाठी एक मोठा चमचा रवा घेतलेला आहे आणि त्याच चमच्याचा वापर करून डाळीचं पीठ घेतलेलं आहे चमचा मोठा घेतलेला आहे रवा घेतलेला आहे एक मोठा चमचा डाळीचं पीठ घेतलेलं आहे दोन्हीही सारख्याच प्रमाणात घ्यायचं आहे त्यानंतर लाल मिरची पावडर घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर धने पावडर घेतलेली आहे त्या आणि त्यानंतर हळद घेतलेली आहे एक चमच्यावर आणि मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण एकसारखं ते मिक्स करून घेणार आहोत आणि हे सर्व मिक्स झालेलं मिश्रण आपण माशांना कोटिंग करणार आहोत याचं तुम्ही पाहू शकता सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आता यामध्ये मासा गोळून घेणार आहोत दोन्हीही बाजूंनी हे मिश्रण आपण त्याला लावून घ्यायचं आहे रवा आणि तांदळाच्या पिठात देखील आपण सुरमई मासा फिश करू शकतो पण जरा वेगळा प्रकार दाखवायचा म्हणून मी आज डाळीचं पीठाचा वापर केलेला आहे डाळीच्या पिठात देखील खूप छान होतो हा फ्राय त्याचं कोटिंग पण खूप व्यवस्थित बसतं छान बसतं तुम्ही नक्की करून पहा या पद्धतीने दोन्हीही बाजूनी आपण हे लावून घेतलेलं आहे मिश्रण दोन्ही माशांना लावून झालेलं आहे आणि आता हा मासा फ्राय करण्यासाठी गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता आपण त्या ते तव्याला तेल लावून घेणार आहोत तव्यावरती तेल टाकून घेणार आहोत थोडंसंच ते तेल टाकून घ्यायचं आहे आपण तो डीप फ्राय करणार नाही आहोत शॅलो फ्राय करणार आहोत त्यामुळे थोडंसं तेल तव्यावरती टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आप आपल्याला ते आणि त्यानंतर आपण एक फिश त्यावर आधी टाकून घेणार आहोत या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आधी एक फिश मी त्यावरती टाकून घेतलेला आहे त्यानंतर दुसरा पीस देखील मी तव्यावरती टाकून घेणार आहे दोन्ही पीस तव्यावरती टाकून घेतलेले आहे पीस खूप मोठे आहेत दिसायला छान दिसत आहेत आणि आता आपण याच्यावरती थोडंसं पुन्हा तेल टाकून घेणार आहोत फिशवरती दोन्ही फिशवरती थोडं थोडं चमच्याच्या साहाय्याने आपण तेल टाकून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन मिनटांनी दोन मिनटं झाली की आपण तो मासा उलटा करणार आहोत दोन्ही बाजूने आपण तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आता दोन मिनटं पूर्ण झालेली आहेत आपण आता आपला हा फिश पलटी करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण हा हळूच पलटी करून घ्यायचा आहे व्यवस्थित कोटिंग त्याला झालेलं आहे डाळीच्या पिठाचं रव्याचं दुसरा देखील फिश मी पलटी करून घेतलेला आहे या पद्धतीनेच आपण दोन्हीही बाजूनी पलटी करत त्याला फ्राय करून घेणार आहोत थोडंसं तेल मी वरतून टाकून घेतलेलं आहे पाहू शकता गरज वाटली तर अजून थोडं तेल आपण टाकून घ्यायचं पण जास्त तेलाचा वापर करायचा नाही याला जास्त तेल लागत नाही कमी तेलामध्ये पण तो पटकन फ्राय होतो आता मी पुन्हा त्याची बाजू पलटून घेते आहे एक दोन दोन मिनटाने आपण तो मासा पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे दोन्हीही बाजूनी तो व्यवस्थित शिजला जातो पाच ते सातच मिनटात फार वेळ लागत नाही हा मासा लगेच शिजला जातो फ्राय होतो तुम्ही पाहू शकता उलट सुलट करत तो मी फ्राय करून घेते आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला तो घाई करायची नाही गॅसचा फ्लेम मिडीयम ठेवायचा आहे खूप फास्ट नाही आणि खूप लो देखील नाही मीडियम याच्यावर आपण फ्राय करून घेणार आहोत आणि आपला हा फ्रिश आता फ्राय झालेला आहे तो मी काढून घेते या ठिकाणी हा फिश मी काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान दिसतो आहे खूप छान रंग आलेला आहे आणि त्याचं कोटिंग देखील खूप छान बसलेलं आहे आणि दिसायला देखील खूप छान होतो दिसतो आहे खायला देखील खूप छान होतो तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की सांगा लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका खूप छान होते तुम्ही नक्की करून पहा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद